वळूया पुढच्या बातमीकडे. बारामतीत सुरू असलेल्या आमरण उपोषणादरम्यान कामगारांची प्रकृती खालावलेली आहे. इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांच्या गेल्या 5 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. कारखान्याच्या मालकीच्या पंपावर गेल्या 20 ते 25 वर्षापासून काम करत असलेल्या कामगारांना नोकरीत कायम करून घ्यावं, शासनाच्या नियमांप्रमाणे रोजगार मिळावा या मागणीसाठी 17 कामगार उपोषण करत आहेत. कारखान्याच्या समोर उपोषण करत असताना देखील कारखान्याच्या संचालक मंडळानं किंवा प्रशासनानं या कामगाराच्या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे. यात कामगारांची तब्येत खालावली असून कामगारांकडून प्रशासनाचा यावेळी निषेध केला जातोय. कारखान्याच्या पंपावर मी 30 वर्ष काम करत आहे, परंतु आम्ही कारखान्यात सामील करून घेत नाही, भरती काही तरी विचार करत नाही. तरी आम्ही 5 दिवस उपोषणावर बसतो, तरी कुणीही संचालक आमच्याकडे भेटायला सुद्धा आलेलं नाही. गेले 24 वर्ष झाले मी कारखान्याच्या पेट्रोल पंपावर काम करतो आहे, आणि त्या प्रक्रियेमध्ये 2 वेळा कारखान्याची भरती झाली. त्यामध्ये सुद्धा आम्हाला कारखान्याने आणि कारखान्याचे जे संचालक मंडळ आहे त्यांनी सामावून घेतले नाही. आता सुद्धा प्रक्रिया चालू असताना सुद्धा त्यांनी आम्हाला कसल्याही प्रक्रियेची कल्पना न देता आम्हाला कामावरून काढून टाकलंय. तेव्हा आता आम्हाला आणि आमची रोजीरोटी त्यांनी बंद केलेली आहे. गेले 30 वर्ष मी अविरतपणे प्रामाणिकपणे कारखान्याच्या पंपावर सेवक म्हणून काम करीत आहे, पण आम्हाला प्रत्येक वेळोवेळी भरती प्रक्रियेतनं डावरलं जाते. आता नवीन भरती प्रक्रिया चालू आहे, त्यात पण डावरलं गेले नाही.